मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस हे नागपुरात आले. शहरभर स्वागताची तयारी झाली. मोठमोठे होर्डिंग्स लागलेत. देव माणूस, तुमच्या त्यागाला मानाचा मुजरा. फक्त शिकवण नव्हे, आचरण. कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला, अशा अनेक शब्दांनी लक्ष वेधणारे शेकडो होर्डिंग्स शहरभर कार्यकर्त्यांनी लावले. पण एक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती, ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची. यांचा फोटो या सर्व होर्डिंग्स वरून गायब होता. यावरून राजकारण तापलं. होर्डिंग वर देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय पंतप्रधान मोदी, अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एवढंच काय तर चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके या स्थानिक नेत्यांचेही फोटो लावण्यात आले होते. पण अमित शाह यांचा फोटो कुठेही दिसला नाही. याबाबत मग थेट फडणवीसांनी त्यामागचं कारण सांगितलंय. मला वाटत नाही वरिष्ठ नेत्यांचा फोटो वगैरे गाणं ही पद्धतच नाही आमच्याकडे. आम्ही जे काही आहोत आज जे काही यश मिळालंय ते केवळ आणि केवळ मोदीजींमुळे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळे मिळालंय. त्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हे यश मोदीजींनी जे काम केलं आहे त्याचं यश आहे. हे खरं आहे की काही काळाकरता, कारण कोणाला आम्ही अनपेक्षित धक्का दिला. जर आम्ही सांगून केलं असतं की नाही असंच होणार आहे तर तो धक्का नसता. काही काळाकरता निश्चित धक्का बसला, पण आज सगळे खुश आहेत. नागपूरमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल कार्यकर्त्यांमधला उत्साह प्रचंड ओसांडून वाहतो आहे. आणि वरिष्ठ नेते पाठीशी नसते तर हे मी करूच शकलो नसतो. फडणवीसांशिवाय त्यांचे खंदे समर्थक माजी महापौर संदीप जोशी हे देखील पुढे आले. त्यांनी हे सर्व प्रोटोकॉल नुसार करत असल्याचं स्पष्ट केलं. आपण आज भारतीय जनता पार्टीचे होर्डिंग्स या ठिकाणी लागलेले आहे. आपण जर बघितलं असेल तर चारच फोटो आहेत. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरं जे पी नड्डा, तिसरं चंद्रकांत पाटील, असे चारच फोटो आहे. आमच्या होर्डिंगमध्ये अमित शहांचा फोटो नाही, कधीच नसतो. आज पहिल्यांदा थोडीच आहे. पण आपल्याला या पार्श्वभूमीच्या भरोशावर मीडियाने काही राजकारण तयार केलं आणि सुरू केलं. आमच्या होर्डिंगमध्ये प्रोटोकॉलप्रमाणे आहे, जसं या होर्डिंगमध्ये आहे. माननीय पंतप्रधान आहे, माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष आहे, नागपूरचे खासदार आहे, नागपुरात राहणारे आमचे जनरल सेक्रेटरी आहे आणि शहराचे अध्यक्ष आहे. एवढेच फोटो असतात. पण मीडियाला असं वाटलं की काहीतरी झालेलं आहे आणि मीडियाने त्यामधून राजकारण निर्माण केलं. सत्तेची दोर एकनाथ शिंदेंकडे देत भाजपनं केलेली खेळी. उद्धव ठाकरेंना शह आणि सोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केल्याचं क्रेडिट. भाजपने केलेल्या खेळीचे अर्थ खरं तर अनेक निघतात. मात्र दूरदृष्टी ठेवून ही खेळी भाजपने केली आहे अशी चर्चा आहे. त्याचे परिणाम येत्या काळात पाहता येतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरीही चर्चा मात्र देवेंद्र फडणवीस यांचीच होत आहे. त्यामुळे अमित शहांचा हा मास्टर स्ट्रोक आहे की काय हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र मनी धनी नसतानाही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारे फडणवीस हे बड्या नेत्यांच्या दबावाखाली आलेत का असा प्रश्न आजही कायम आहे. नागपूरहून सुरभी शिरपूरकर, लोकमत.